नमस्कार, स्वागत आहे तुमचे वैशाली रेसिपी मराठीमध्ये। आज आपण झटपट असे 10 मिनिटात अळूवडी तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी इथं अळूची पानं 5 घेतलेले आहेत, मीडियम साईजमध्ये घेतलेले आहेत। पाठीमागचा देठाचा भाग काढून टाकलेला आहे आणि शिराही याच्या काढून घेतलेले आहेत। ही पानं आपण स्वच्छ धुवून घेऊ। पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, धुवून असे नितळवून घ्यायची। आता पाने साईडला ठेवूया, एक वाटण बनवून घेऊ। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 हिरवी मिरची घालून घेऊ। जे तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता। 1/2 इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर घालू, 1/2 चमचा जिरं घालू आणि जाडसर हे वाटून घेऊ। अशा पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे, साईडला ठेवू। तर एक वाटी बेसनचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जे वाटण बनवलेलं आहे ते घालून घेऊ। 1/2 चमचा हळद घालू, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, 1 चमचा पांढरं तीळ। आणि आळूची पानं घशामध्ये खवखवतात तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची टीप आहे, अर्ध लिंबाचं घेतलेले आहे फोड, ही पिळून घ्यायची आहे। याच्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ जरी 2 चमचे वापरला तरी काही हरकत नाही। ते मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे मिश्रण व्यवस्थित असे भिजवून घ्यायचं आहे। जास्त सैल करायचं नाही। तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालं पाहिजे। जास्त सैल जर केलं तर ते पानांना व्यवस्थित असे हे मिश्रण बसत नाही। तर या पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, साईडला ठेवू। इथं मी एक अळूचं पान घेतलेलं आहे, असं पालतं ठेवलेलं आहे। याच्यावरती जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ह्याचं सारण हे व्यवस्थित असं या पानाला कोट करून घ्यायचं आहे। सर्व पानाला हे मिश्रण लावून झालेलं आहे। थोडीशी ही बाजू आहे त्याच्यावरती अशी पलटी करून घ्यायची आहे। साईडच्या ह्या कडा आहेत त्याच्यावरती पण हे मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। आणि ही बाजू आहे त्याशी गुंडाळत यायची आहे। थोडं थोडं याला पण मिश्रण लावलं तरी चालते अशा पद्धतीनं। म्हणजे सुटणार नाही, व्यवस्थित अशी ह्याची गुंडाळी होईल। अशा पद्धतीनं नंतरही वरतून असे मिश्रण लावून घ्यायचं। अशा पद्धतीनं सर्व मी आळूची पानं तयार करून घेते। सर्व पानं मी तयार करून घेतलेले आहेत, आता आपण तळून घेऊ। गॅसवरती तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे कढईमध्ये। गॅस आता कमी केलेला आहे, आळूवडी सोडून घेऊया। एका टायमिंगला आपण 2च सोडू। गॅस एकदम मंद करायचा आहे। पलटी करून घेऊ। व्यवस्थित असं कुरकुरीतपणा येईपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे। झटपट अशी ही आळूवडी तयार होते, जास्त वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये बनली जाते। सतत परतत राहायचं, म्हणजे हलवत राहायचं, करपणार नाही याची काळजी घ्यायची। छान असा कलर आलेला आहे आळूवडीला, पाहू शकताय तुम्ही।
आणि छान क्रिस्पी ही झालेले आहे। या पद्धतीनं बाकीचे सर्व आळूवडे मी फ्राय करून घेते। ते काढून घेऊ। महत्त्वाची टिप तळताना म्हणजे व्यवस्थित असं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे आतून कच्चं राहणार नाही। काढून घेऊ। तर अशा पद्धतीने आपली आळूवडी झटपट अशी तयार झालेली आहे। पाहू शकताय तुम्ही, अगदी कोणी पाहुणे वगैरे आले असतील तर झटपट अशी तुम्ही आळूवडी तयार करू शकता। अगदी कमीच आहे त्यामध्ये। रेसिपी आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।